आउ चेन माझे पति बाबरा चांबड बनवीशील हो बनवीन दे आवा मना एकदम ताजे ताजे हां हां बाकऱ्याच्या आमटाला वाटलं काढलेलं आहे ते बघ नारळ गिल्ला लाल सुक्या मिरच्या आलं लसूण हिरवी मिरची थोडीशी कोथमीर धणे आणि जिरं याचं सगळ्याचं वाटण करावं लागेल आणि त्यानंतर येऊ आपला मसाला कोळी मसाला हळद मीठ आणि एखाद दुसरं कोकम आणि त्याच्याबरोबर तेल रश्याला छान पैकी उकळे आलेले आहे त्याच्यात आपण थोडासा हलका मसाला आपला कोळी मसाला थोडासा कोळी मसाला हळद आणि चवीनुसार मीठ घालूया कोळ्यांच्या जेवणात कोकम नाही तर चिंचन असल्याशिवाय टेस्ट येत नाही तर हे एक दोन कोकम घालूया आणि आपण फिश सोडूया आज बांगड्याचं आंबट बांगडे शिजायला किती टाइम लागतो साधारण 5 ते 10 मिनिटं बस राहिलेला आहे जरा हलवून घेतो त्याचं कालवण होत आलेलं आहे आपलं हे बांगड्याचं आंबट तयार झालेलं आहे त्याच्यावर आता लास्ट कोथिंबीर घालूया मल्लार आंबट जाईल बांगड्याचं चल ये बघ जेवायला ये लवकर बघ हे बघ आंबट झालं
गरम आहे तवरा वाफ निघते तो आता गरम गरम झाईल आताच झाईल मध्ये गरमच असेल ना रे बाबा मध्ये थोडं थंड होऊन दे नाही मस्त रोटी बरोबर खा